नमस्कार, मी प्राध्यापक रवींद्र शाळू, महाराष्ट्र राज्य व्यवसाय द्विलक्षी व्यवसाय अभ्यासक्रम कृती समिती यातर्फे मी या ठिकाणी बोलत आहे. आणि आपल्या या दिंडीमध्ये, कौशल्य विकास दिंडीमध्ये, साधारण 4 ते 5 हजार विद्यार्थी अपेक्षित आहेत. माननीय पंतप्रधानजी नरेंद्रजी मोदी आणि राज्याचे कौशल्य उद्योजकता आणि नाविन्यता विभागाचे मंत्री माननीय मंगलप्रभात जिंदोडा यांच्या प्रेरणेने आम्ही ही कौशल्य विकास दिंडी या ठिकाणी पुणे व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण कार्यालय यांच्या पुढाकाराने ही कौशल्य विकास दिंडी आयोजित करत आहोत. यामध्ये व्यवसाय शिक्षणाकडे असलेले सर्व विद्यार्थी आणि शिक्षक यांचा सहभाग असणार आहे. असं म्हटलं जातं की कौशल्य हाती तर विकासाला गती, तर हाच संदेश हे विद्यार्थी उद्याच्या भारताचं भविष्य हे हा संदेश आपल्या सर्वांना देणार आहे. आणि फक्त उच्च शिक्षण नव्हे तर हाती कौशल्य पण पाहिजे हा महत्त्वाचा संदेश या दिंडीतून, या आध्यात्मिक दिंडीतून महाराष्ट्रभर पोहोचावा हा या कौशल्य विकास दिंडीचा प्रामाणिक उद्देश आहे. धन्यवाद. आज आपण या ठिकाणी दिनांक 2 जुलै रोजी होत असणारी कौशल्य विकास दिंडी याविषयी माहिती आणि त्याबाबतची जनमानसामध्ये संकल्पना पोहोचविण्याकरिता आपण पत्रकार परिषद घेतलेली आहे. सदर पत्रकार परिषदेकरिता माननीय मंत्री महोदय मंगलप्रभात लोढा साहेब यांचे, विशेष कार्यकारी अधिकारी माननीय श्री नानगुडे साहेब, त्याचबरोबर माननीय उपसंचालक श्री चंद्रकांतजी ढिकणे साहेब आणि मी सूर्यवंशी UK जिल्हा व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण अधिकारी पुणे आज या पत्रकार परिषदेत होणाऱ्या 2 जुलैच्या बैठकी दिंडीबाबतची माहिती आपणास दिलेली आहे. सदर दिंडी ही माननीय मंत्री महोदय मंगलप्रभात चिलोडा साहेब यांच्या संकल्पनेतनं आपण करीत आहोत. या दिंडीमध्ये किमान 4 ते 5 हजार एवढा समुदाय आपल्याला अतिशय सुनियोजन पद्धतीने मार्गक्रमण करून घ्यायचा आहे. या दिंडीच्या माध्यमातून सांस्कृतिक आणि कौशल्य विकास या दोन्हीची एकत्र सांगड करून या मंगलमय आध्यात्मिक वातावरणामध्ये लोकांपर्यंत व्यवसाय शिक्षणाची माहिती, त्याचा उपयोग, त्याच्या योजना, त्याचबरोबरचे त्याचे लाभ पोहोचण्याकरता प्रयत्न केला जा आयोजन करण्यात येत आहे. त्याकरता आवश्यक असणाऱ्या प्रसार प्रसिद्धी ची साधने त्यामध्ये वापरली जाणार असून उद्देश लोकांपर्यंत कौशल्य विकास विभागाची माहिती पोहोचवणे हा आहे. दिंडीचे आयोजन सदर दिंडी ही पुलगेट ते हडपसर या 8 किलोमीटरच्या अंतरापर्यंत होणार आहे. तरी 4 ते 5 हजार विद्यार्थी याच्यात सहभागी होतील. तसेच मंत्रालयीन अधिकारी, मंत्री महोदयांचे सर्व OHD वगैरे, त्याच्यात मुख्य सचिव, आमच्या डिपार्टमेंटचे आयुक्त निधी चौधरी मॅडम, आमचे संचालक दिगंबर दळवी साहेब, तसेच आमचे सहसंचालक भावसार साहेब हे सुद्धा ह्या दिंडीमध्ये म्हणजे दिंडीमध्ये उपस्थित राहणार आहे. तरी मी ना आपल्या सर्वांना आवाहन करतो की याची जास्तीत जास्त प्रसिद्धी सदस्य माननीय मंत्री महोदय भैरोबा नाला या ठिकाणी जॉईन होणार असून स्वतः मंत्री महोदय दिंडीबरोबर चालणार असून हा अत्यंत मोठा एक संकल्प आहे. ते स्वतः दिंडीबरोबर चालून याकरता जी विभागाकरता मोठं योगदान त्यांच्या माध्यमातून उपलब्ध होत आहे.